नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिना आहे कृष्णपक्षाची नवमी आहे नक्षत्र ज्येष्ठ आहे योग व्याघात आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी अकरा वाजून सोळा मिनिटापासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून सहा मिनिटापर्यंत आणि यमगंठ काळ सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटापासून ते नऊ वाजून सहा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जाते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे शुक्र नेपचून बरोबर केंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी शुक्र आणि नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रस आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयत असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे लाभातल्या शुक्र आणि नेप्चून बरोबराच्या चंद्र के केंद्र करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी लाभातल्या शुक्र आणि नेपचूनची युतीसुद्धा होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा आजचा दिवस आहे खास करून तुम्हाला तुमच्या तब्येतीवरती आरोग्यावरती काळजी आरोग्याची काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातल्या काही व्याधी असतील त्या त्या संदर्भामध्ये तुम्हाला काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी जास्त प्रमाणात वाढू शकेल जर तुम्ही गृहिणी असाल तर तुमचे जे इनलॉज आहेत म्हणजे सासरगटच्या मंडळी असतील त्याच्याबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीं वादविवाद होतील काळजी घ्या वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भामध्ये गैरसमजवणं त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकावर काढणं अशा प्रकारच्या काही गोष्टी येणार दोन ते तीन दिवसांमध्ये सुद्धा घडू शकतात आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दशमातल्या शनी दशमातल्या शुक्र आणि नेप्चून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दशमातला शुक्र आणि नेप्चूनची युतीसुद्धा आजच्याच दिवशी होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आहे खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नात्यासंबंध आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात आणले जातील त्याचप्रमाणे तुमच्या आरोग्याकरती सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे वैवाहिकाचं आरोग्य दोन ते तीन दिवसामध्ये बिघडण्याची शक्यता आहे आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास असेल तर त्याच्यावरती लगेच उपचार करणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मिथून रास मिथून राशीच्या सहाव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे वेयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे भाग्यातल्या शुक्र आणि निपचूनबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि भाग्यामध्ये शुक्र आणि निपचूनची युतीसुद्धा होणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला असतील तर त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण काही निर्णय तुम्हाला घेण्याची वेळ येईल लक्षात घ्या त्याचप्रमाणे औषधोपचार चालू ठेवणं हा महत्त्वपूर्ण सल्ला राहील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असेल त्यांच्याकडून सुद्धा ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही गोष्टी घडू शकतील त्रास तणाव स्ट्रेस आजच्या दिवशी थोडा येऊ शकेल त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसात जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये मा असाल तर तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील जरूर त्यावर काम करा यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या पाचव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे अष्टमातल्या शुक्र आणि नेप्टून बरोबर हा चंद्र केंद्र करणाऱ्या करणार आहे आणि अष्टमामध्ये शुक्र आणि नेप्टूनची युतीसुद्धा होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवाद मतभेद होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका छोटे असतील किंवा मोठे घेऊ नका त्याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असेल खास करून महिला वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण असेल त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होऊ शकते यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास सिंह राशीच्या चतुर्थ स्थान चंद्राचं भ्रमण आहे दशमातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि सप्तमातल्या शुक्र आणि नेप्चून बरोबर केंद्र केंद्रिय करणाऱ्या सप्तमामध्ये शुक्र आणि नेप्चूनची युती सुद्धा होणार आहे आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल परंतु आराम कर, मिळणं जवळजवळ कठीण होऊन बसेल तुमचे कार्यक्षेत्राच्या ठिकाणचे जे व्यक्ती असेल त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीवर मतभेद होतील खास करून आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराबरोबर नातेसंबंधामध्ये बिघाड येणं किंवा संशयाचं वातावरण निर्माण होणं किंवा हार्मोनी नचणं अशा प्रकारच्या काही गोष्टी दिसून येतील मिसअंडरस्टँडिंग गैरसमज होण्याची शक्यता जास्त राहील यावर थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे षष्टातला शुक्र आणि नेप्ट्युनबरोबर हा चंद्र केंद्रिय करणार आहे आणि षष्टामध्येच शुक्र आणि नेप्टूनची युती सुद्धा होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे तुमच्यासाठी खूप अलर्ट राहावं लागेल खूप सावध राहावं लागेल कागदोपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस असे कुठल्याही गोष्टी करू नका त्याचप्रमाणे धावपळ थोडीशी दगदग दिसून येईल ज्या कामानिमित्त तुम्ही आज ज्या दिवशी काम कराल ते काम पूर्ण होताना कठीण होऊन बसेल त्या संदर्भामध्ये स्वतःच्या भावनांवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं महत्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले कुठलेही व्यवहारमध्ये खर्च असतील किंवा गुंतवणूक असेल करू नका तुमचे व्यवहार चुकण्याची शक्यता किंवा आर्थिक फटका काही लागण्याची शक्यता येणार दोन ते तीन दिवसात जास्त संभवते काळजी घ्या यानंतरची जी, जी, यान जी है है तूल रास आहे ती आहे तूळ रास तूळ राशीच्या द्वितीय स्थानाच्या चंद्राचं भ्रमण आहे अष्टमात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या चतुर्थात असणारा शुक्र आणि नेप्चून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या च तुमच्या पंचमात असणाऱ्या शुक्र आणि नेपच्युची युतीसुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्त्वपूर्ण राहील वैवाहिक सुदर्वाच्या नातेसंबंध अच्याथेशी मनावर तेवढे व्यवस्थित राहणार नाही छोट्या मोठ्या गोष्टीवरून थोडेसे वादविवाद होऊ शकतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित असाल तर काही चांगले इंट्युशन्स वगैरे तुम्हाला येऊ शकतील जरूर त्यावर काम करा त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी करू नका या नंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे चतुर्थात असणारा शुक्र आणि नेपचूनबरोबर चंद्र केंद्र करणार आहे चतुर्थामध्ये शुक्र आणि नेपचूनची युतीसुद्धा होणार आहे महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा आज तुमचा कॉन्फिडन्स चांगला दिसेल मात्र वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध जास्त प्रमाणात ताणले जातील वादविवाद हे जास्त प्रमाणात दिसून येतील त्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोकं वर काढू शकतील यासंदर्भात थोडे काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील वैवाहिक जोडीदारा संबंधी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होईल तर तयार होईल दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका यानंतरचे जे जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या व्यसना चंद्राचं भ्रमण आहे षष्टात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे चतुर्थामध्ये असणारा शुक्र तुमच्या तृतीयात असणारा शुक्र आणि नेप्टून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे त्याचप्रमाणे तृतीयामध्ये शुक्र आणि युती युतीसुद्धा होणार आहे दगदग स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी जास्त प्रमाणात जाणवतील परंतु काळजी करू नका एका दिवसात ते नॉर्मलसुद्धा होतील भावनेच्या भरात जाऊन कुठलेही चुकीचे निर्णय घेऊ नका आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा त्रास संभवतील त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन आजच्या दिवशी जास्त प्रमाणात दिसून येतील त्या संदर्भात काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीयात असणाऱ्या शुक्र आणि निपचूनबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे द्वितीयामध्ये शुक्र आणि निपचूंची युतीसुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्त्वपूर्ण राहील आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असाल रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमज होतील त्रासदायक घोषणा सामोरं जावं लागेल या संदर्भात काळजी घ्या तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेणं टाळणं महत्वाचं राहील कुठलेही मोठे किंवा छोटे निर्णय घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी ज्या दशमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या तराशीत असणाऱ्या शुक्र आणि निप्शन बरोबर चंद्र केंद्र करणार आहे तुमच्या तराशीत असणाऱ्या शुक्र आणि आजच्या दिवशी युती सुद्धा होणार आहे जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या क्षे त्या ठिकाणच्या लोकांबरोबर किंवा वरिष्ठांसमवेत छोट्या मोठ्या वाद वादविवाद होतील आणि ते थोडेसे वाढले जातील लक्षात घ्या ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरसुद्धा नातेसंबंध म्हणावे तेवढे स्मूथ राहणार नाहीत याचप्रमाणे घरातले ज्या व्यक्ती असतील त्यामध्ये महिला सदस्य असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ हो शकतील जरूर त्यावर काम करा भविष्यामध्ये ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला एक दोन ते तीन दिवसामध्ये येण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येते यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशेच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्रात प्रतियोग करणार आहे वेहातल्या शुक्र नेपचूनबरोबर हा चंद्र करणार करणाऱ्या व्ययामध्येच शुक्र आणि नेप्चुनची युतीसुद्धा होणार आहे दिवस अतिशय चांगला आहे मात्र तुमची मानसिकता पॉझिटिव्ह राहील मात्र गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार नाहीत बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करायला जाल परंतु त्या पेंडिंग व्हायला लागतील आणि त्या पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे थोडंसं भ्रमणे रास होणं आणि मग चिडचिड होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भात कुठले मोठे निर्णय घेऊ नका आजच्या दिवशी झटपट लाभाच्या मागे धावू नका तुमचे अंदाज चुकतील या संदर्भात काळजी घेणं अलर्ट राहणं जास्त महत्वपूर्ण राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद